नमस्ते, शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि मग अभ्यास कसा चाललाय? आत्ता नुकताच 10 ऑक्टोबर बोर्ड परीक्षा सुरू झालेली आहे, जी मार्च 2020 मध्ये जे विद्यार्थी नापास होते त्यांच्यासाठी ही परीक्षा होती. आणि आत्ता ती मुलं पेपर त्यांचे सुरू झालेले आहेत. आणि आत्ता 1-2 दिवसापूर्वीच 2-3 दिवसापूर्वी मराठीचाही पेपर झालेला आहे. सध्या वातावरण पण अगदी अभ्यासाचं आहे असं मी म्हणते सगळ्यांच्याच बाबतीत, कारण जशी ऑक्टोबरची बोर्ड परीक्षा झालेली आहे तशी कदाचित मार्चची बोर्ड परीक्षा वेळेवर होऊ शकते, त्यामुळे आपण तयारीत असलेलं बरं. प्रत्येक वेळेला मी व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतच असते की तुम्ही अगदी तयारीत राहा, परीक्षा कधी पण हो आपण तयारीत असलेलं बरं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकदम महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. मराठी बोर्ड परीक्षेतील किंवा मराठी 100 मार्काच्या पेपरमधील सर्वात जास्त गुणांचा प्रश्न, आणि तो प्रश्न कोणता असतो? निबंध, जो अगदी 8 गुणांसाठी असतो. 8 गुण सगळ्यात जास्त गुण या प्रश्नाला असतात, आणि ह्या 8 गुणांचा प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. 8 गुण म्हणजे खूप झाले मुलं, खूपच झाले. अक्षरशः तुमचे इथे 2% आरामात वाढत आहेत, बघा ना, 8 गुण. त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं नाही. अनेक वर्षांचा अनुभव पेपर तपासण्यात येतो म्हणजे आम्हाला की विद्यार्थींना निबंधाकडे दुर्लक्ष करतात, फक्त गद्य पद्य हे विभाग सोडवतात, व्याकरण तर जवळजवळ सोडवतच नाहीत. आणि निबंध पण लिहिला तर लिहिला, 50 विद्यार्थी असतील ना तर 50 विद्यार्थ्यांपैकी अक्षरशः कधी कधी हातावर बोट मोजण्या एवढी मुलं निबंध लिहितात. असं का? निबंधाला एवढं नाही घाबरायचं. निबंध जिथे कोणतंही बंधन नाही विचारांना, असा हा निबंध असतो. बिंदास लिहायचा, 8 मार्काचा प्रश्न आहे. कोणताही एक विषय निवडायचा जो आपल्याला छान जमू शकतो, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, असा एखादा 3 विषयांपैकी 1 विषय निवडायचा आणि बिंदास लिहायला जायचं. मी सांगत असते माझ्या विद्यार्थ्यांना की बिंदास निबंध लिहायचा, अगदी मोठा मोठा करून मारुतीची सपोर्ट मोठं मोठं करायचा, फक्त विषयाला धरून लिहायचा. आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत, निबंध कोणत्या प्रकारचे आहेत, ते कसे लिहावे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर चला मग आपण आता निबंधाकडे वळूया. बघा बरं स्क्रीनवर, निबंध, नी अधिक बंध म्हणजेच काय? निबंध, योग्य बंधनात बांधलेले विचार. निबंधाचा अर्थ काय आहे? योग्य बंधनात बांधलेले विचार. निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळवणे असा होतो. बघा ना, एक विषय असतो, 2 शब्दांचा किंवा 4 शब्दांचा एक तुम्हाला विषय दिला जातो आणि मग त्याच्यावरती तुम्हाला निबंध लिहायचा असतो. केव्हा केव्हा चित्र देतात, केव्हा केव्हा फक्त विषय देतात, जसं येईल तसं आपण ते काय करायचं, स्वीकारायचं आणि सुरुवात करायची. निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळवणे. तुम्हाला माहिती आहे हारवाल्याचं दुकान पाहिलं का तुम्ही? रस्त्यावर कितीतरी हारवाले असतात, हार विणत असतात. हार विणताना त्यांच्या समोर विविध रंगांची फुले असतात, खूप अगदी टोपल्यांमध्ये असतात. परंतु हाराची गुंफण करताना किंवा बांधणी करताना त्या हारामध्ये कोणतं फूल छान दिसेल, कोणतं फूल विणल्यानंतर किंवा गुंफल्यानंतर तो हार छान दिसेल, याचा एक ते लोक आराखडा डोक्यात ठेवतात, तो विचार डोक्यात ठेवतात आणि मग हार गुंफायला घेतात. आणि मग ती सुंदर सुंदर बरोबर निवडलेली अचूक फुले जेव्हा गुंफली जातात तेव्हा एक सुंदर असा हार तयार होतो. अशाच प्रकारे निबंधाचा आहे. निबंध लिहिताना तुम्ही विषय निवडलात ना की तुमच्या डोक्यामध्ये पण त्या विषयाविषयी अनेक विचार असतात, असं नाही मी म्हणत की नाही, भरपूर विचार असतात, कल्पना असतात, विचार असतात, खूप मुद्दे असतात. परंतु तो मुद्दा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये असलेल्या अनेक विचारांपैकी चांगला विचार कोणता आहे, त्या विषयाला साजेसा विचार कोणता आहे, किंवा त्या विषयाला शोभेल असे शब्द कोणते आहेत, मुद्दे कोणते आहेत, हे जेव्हा लक्षात येतं किंवा तो आराखडा जेव्हा आपण अचूक डोक्यात ठेवतो आणि मग ते मुद्दे व्यवस्थित सुसंगत असे मांडत जातो, छान लिहत जातो सुवाच्य अक्षरात, आणि मग तो असा सुंदर असा निबंध तयार होतो. आणि हाच निबंध काय असतात, ह्या निबंधातून तुमचा विचार दिसून येतो आणि ह्या निबंधातूनच तुमचं लेखन कौशल्य दिसून येतो.
मुलांनो, निबंध लेखन हा फक्त शालेय पत्रीवरचा विषय नाही, 11वी 12वीला गेला तरी तुम्हाला एसे रायटिंग असणार आहे, निबंध लेखन एवढंच काय? तर मी म्हणते पुढे तुम्ही एमपीएससी यूपीएससीच्या जेव्हा एक्झाम देणार की नाही परीक्षा स्पर्धा परीक्षा, तेव्हा पण निबंध चक्क 25 गुणांना येतो. किती? 25 गुणांना. अशा वेळेला निबंध कसा लिहायचा? खूप गरजेचं आहे म्हणून, आणि त्याची प्रॅक्टिस आतापासूनच करा. आत्तापासून तुम्ही, मी मागे पत्रलेखन करताना पण म्हटलेलं आहे की निबंध पटकन येत नाही. निबंध लिहिण्यासाठी वाचन लागतं, अवांतर वाचन लागतं. ज्याचं छान वाचन असेल, ज्याला वाचनाची आवड आहे, जो रोज वृत्तपत्र वाचतो, सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी ज्याला माहिती असतात, तो वैचारिक लेखन करू शकतो. ज्याला आजूबाजूच्या परिसरातील घडामोडी माहीत असतात, तो लेखन करू शकतो. म्हणजेच काय? याच्यासाठी निरीक्षण पाहिजे, अवांतर वाचन पाहिजे. अवांतर वाचनानंतर शुद्ध लेखन फार महत्वाचं निबंधामध्ये. हा बाप रे, शुद्ध लेखनाला खूप महत्व आहे. निबंध तुम्ही मराठीचा लिहिताय ना, मग मराठीचे परीक्षक जेव्हा मराठीचा निबंध लिहिणार, तेव्हा तो परीक्षक मेन म्हणजे 8 गुणांचा निबंध असतो, तेव्हा परीक्षक 8 गुणांपैकी कधीच गुण देत नाही परफेक्ट. कोणताच परीक्षक एक तर अगोदरच ते कमी गुणांच्याच याच्यामध्ये असतात, मग त्या ते कमी गुण घेण्यापेक्षा आपला निबंध परफेक्ट झालेला केव्हाही चांगला. 8 गुण आहेत, काय अपेक्षा करणार? तुमची विचाराची मांडणी, तुमचे मुद्दे, पॅराग्राफ, तुमच्या शब्दांची रचना, सुंदर सुंदर असे सुंदर नाही परंतु जरा लेवल, चांगल्या लेवलच्या शब्दांची त्याच्यामध्ये गुंफण झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाडाखोड कुठेही नको, एकदम क्लीन क्लिअर असा निबंध लिहायचा आहे. म्हणतो ना तो क्लीन क्लिअर फेअर अँड लवली म्हणतो आपण, तसा तुमचा निबंधाचा पण स्वच्छ सुंदर असं दिसलं पाहिजे. मग तुम्ही घेतलातच 8 गुणांपैकी कमीत कमी 6-6.5 बिंदास घेणार. कधी कधी काही मुलांना ज्यांचे 30-30, 40-40 निबंधांचा सराव असो लेखन, त्यांना आरामात मिळतात, 8 पैकी 7.5 मिळतात, 7.5-8 आरामात होतात. तुम्हाला माहिती आहे बोर्डाच्या प्रत्येक पेपरवरचे 1/2 गुण वरती टोटल पूर्ण दिली जाते, त्याचा एक तो फायदा असतो. अशा रीतीने निबंध लेखन करायचे असते. आता निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यायची, कसं काय नियम लक्षात ठेवायचे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. बघा हा निबंध लेखनातील महत्वाच्या गोष्टी. सुरुवात मी कशी केलेली आहे बघा, वेल बिगेन इज हाफ डन. वेल बिगेन म्हणजे काय? सुरुवात, चांगली सुरुवात ना ही जवळजवळ तुमचं काम अर्ध झाल्याची काय आहे, ग्वाही आहे. कधीही चांगली सुरुवात, तुम्ही निबंध लेखनाची उत्कृष्ट अशी सुरुवात करा, आकर्षक अशी सुरुवात करा, जेणेकरून तुम्ही तिथेच परीक्षकाचं मन जिंकाल. आणि परीक्षकाचं मन जिंकलात की आपोआप तुम्हाला काय मिळणार? नाही, मार्क्स मिळणार भरपूर. तिथेच तुम्ही जिंकला, जवळजवळ तुमचं अर्ध काम तुमच्या सुरुवातीच्या कामातच झालेलं आहे, तुमच्या सुरुवात करण्यामध्येच झालेलं आहे. वेल बिगेन इज हाफ डन. आकर्षक सुरुवात. आकर्षक सुरुवात कशी करू शकतो? बघा ना, कविता, सुविचार, म्हण, वाक्प्रचार, सुभाषित, घटना, विचार इत्यादी गोष्टी या मांडून तिथे लिहून तुम्ही करू शकता. एखादा निबंध आला तर त्या निबंधाला साजेशी अशी कवितेची ओळ लिहू शकता, किंवा एखादा चांगला विचार लिहू शकता. तुम्ही स्वतः कल्पना करून कवितेची ओळ लिहू शकता, का नाही? प्रत्येकाला कल्पना करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला कल्पना सुचतेच, फक्त ती मांडत नाही आपण. मी म्हणते या पृथ्वी तलावर जेवढे मनुष्य प्राणी आहेत ना, किंवा पक्षी पण आहेत म्हणा, प्राणी आहेत, सगळे कल्पना करत असतात आणि कल्पनेच्या विश्वात मनुष्य जगतही असतो. मग हीच कल्पना आपण काय करायचं, साक्षात कागदावर उतरवायची. बिंदास लेखन करा, घाबरायचं नाही. जे तुमच्या डोक्यात विचार येतात ते मांडायचे, फक्त विचार हा विषयाला धरून असला पाहिजे. कविता, सुविचार, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषित, घटना, विचार इत्यादीने आपण निबंधाची सुरुवात करू शकतो. दुसरं म्हणजे सुरुवात झाली, आता मध्यभाग म्हणजेच गाभा. गाभामध्ये आपण काय काय लिहायचंय निबंधामध्ये? साधक बाधक चर्चा. साधक बाधक चर्चा म्हणजे जो निबंधाचा विषय असेल त्याची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू मांडायची तुम्हाला. समजलं का? कोणताही निबंध लिहिताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मला पंख असते तर, कल्पनात्मक निबंध आहे. मी पंतप्रधान झालो तर, कल्पना आहे ती. मला पंख असते तर, अरे मला जर पंख असते पक्षांप्रमाणे, तर या पक्षांच्या पंखांप्रमाणे जसे ते पक्षी पंखांचा उपयोग करतात, मी मनुष्य आहे, जर मला पंख असतील तर मी या पंखांचा काय उपयोग करेन? कोणत्या कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करू शकतो?
हेही लिहिलं पाहिजे. समजलं? नंतर मी तुम्हाला सांगते दुसरा विषय म्हणजे मी फळा बोलतोय, येऊ शकतो निबंध. मी फळा बोलतोय शाळेतला फळा, त्याचं तुम्हाला आत्मकथन लिहायला जर आलं तर तुम्ही कसं लिहिणार? ही सगळी भाषा असते ना, ही मी फळा बोलतोय, हा ते फळ्यामध्ये तुम्ही शिरून लिहायचे, तुम्ही स्वतः फळा बनायचे. मला पंख असते तर अगदी पंख आहेत असंच कल्पना करून तो निबंध लिहायला घ्यायचे. म्हणजेच त्या निबंधाच्या विषयात तुम्ही स्वतः शिरायचं आहे, ते पात्र बनायचंय. मी फळा बोलतोय, फळा तुम्ही बनायचंय असं कल्पना करा की मी वर्गात आहे, मी फळा बनलोय आणि मी समोर असणाऱ्या विद्यार्थ्याशी बोलतोय. कसं बोलणार तुम्ही? कशी सुरुवात करणार? आकर्षक पाहिजे. किंवा मग दुसरं तुम्हाला सांगते, वैचारिक लेखन किंवा किल्ल्याचं एखादं आत्मकथन येऊ शकतो. किल्ला तुमच्याशी बोलतोय, अगदी सुंदर अशी सुरुवात झाली पाहिजे, पण किल्ल्यामध्ये थोडी ऐतिहासिक भाषा आली पाहिजे. म्हणजेच आता मी गाभ्याचं सांगते तुम्हाला, साधक बाधक चर्चा. याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे दोन्ही सकारात्मक नकारात्मक विचार मांडले पाहिजेत आणि सकारात्मक विचारांशी गुंफण जास्त झाली पाहिजे. तुम्ही तुमची बाजू पटवून दिली पाहिजे. विषयाला धरून माहिती लिहिणे, कमीत कमी 3 मुद्दे असावेत. कळलं का? या गाभ्यामध्ये ना परिचय 3 करायचे आहेत. जवळजवळ 80 ते 100 शब्दांचा निबंध लागतो. म्हणजे तो निबंध तुमचं मला वाटतं परीक्षेचा पूर्ण एक फुलस्केप आणि दुसरा फुलस्केप जवळजवळ 5-6 ओळी भरतील एवढा निबंध पाहिजे. आणि तोही लिहिताना काळजी घेतली पाहिजे. आता झाला निबंधाचा समारोप, शेवट. समारोप ना हा नेहमी सकारात्मक पाहिजे, अगदी सकारात्मक. समजा एखादा निबंध तुम्ही लिहू शकता की मी गुलाब पुष्प बोलते, किंवा मी गुलाब पुष्प बोलते. तर ह्या गुलाब पुष्पाचा सुरुवात कशी करणार? मग त्याचा जन्म कुठे झाला, तो कुठच्या बागेत उमळला, बागेत उमळल्यानंतर म्हणजे ते उमळण्याची जी प्रक्रिया असते, कळीतून तो फूल कसा झाला, मग तो तरुण झाल्यानंतर त्याचं ते विश्व, मग त्याची स्वप्न, मग त्याच्या कल्पना, मी असं होईन, मग माझी इच्छा आहे की मी याच्याकडे जावं, मी म्हणजे माझी इच्छा आहे की मी देवाच्या गळ्यात जाऊन पडावं, किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या अभिनंदनासाठी माझा वापर करावा, स्वागतासाठी करावा. परंतु अचानक एखादा खोडकर विद्यार्थी येतो आणि मला पटकन झाडावरून तोडतो, तो माझ्या कळ्या वगैरे तोडून टाकतो आणि मला काय करतो, रस्त्यावरती फेकून देतो, पाकळ्या तोडून. असं केल्यानंतर मला फार वाईट वाटतं. मग त्याचा शेवट काय आहे? त्याची इच्छा कोणती आहे? मग त्याचे जे सकारात्मक विचार असतात ना, ते तिथे समारोपात आपण मांडायला हवे. हा झाला निबंधाचा शेवट. अशा रीतीने करावा. कशा रीतीने? की निबंधाच्या शेवटमध्ये नेहमी सकारात्मक विचार मांडावेत. हा एक आराखडा लक्षात ठेवा, निबंधाचा साधारण आराखडा. निबंधाला ऍक्च्युली असा चौकट येतच नाही. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाने निबंध लिहिता तेव्हा. हा झाला निबंधाचा समारोप. त्याच्यानंतर निबंध लेखन कसे करावे? बघा ना, निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यावी? ज्या विषयावर निबंध लिहायचा त्या विषयाचे संपूर्ण आकलन हवे. निबंधाला तुम्हाला 3 विषय देतात. कोणते विषय देतात बघा? प्रसंग लेखन. प्रसंग लेखनामध्ये कोणकोणते विषय येऊ शकतात? मी पाहिलेला अपघात, किंवा मी पाहिलेला महापूर, किंवा मी पाहिलेला महापूर वगैरे. अशा अचानक मी पाहिलेला अपघात वगैरे असे प्रसंग लेखन येतात. म्हणजे एखादा तुम्हाला प्रसंग तिथे रेखाटायचा असतो. हे जे विषय आहे ते कशामध्ये येतात? याच्यामध्ये. दुसरं आहे आत्मकथन. आत्ताच मी सांगितलं आत्मकथन. याच्यामध्ये आत्मकथनमध्ये प्रत्यक्ष वस्तू बोलताना दाखवायचे. लक्षात ठेवा, मी कितीतरी वेळा विद्यार्थ्यांना दरवर्षी सांगत असते की आत्मकथन हा निबंध लिहायला पण फार सोपा असतो. ती व्यक्ती वस्तूंना बोलताना दाखवायचे. मग छत्रीचं येव, फुलाचं येव, किंवा फळ्याचं येव, किंवा फाटलेल्या पुस्तकाचं येव, ते पुस्तक आपल्याशी म्हणजे पुस्तक बोलतानाच दाखवायचे. तिथे तुम्ही नाही बोलायचं, एक पुस्तक होतं ते मला सापडलं, ते तिथे भेटलं, अशी काही सुरुवात करायची नाही. मग मार्कही त्याच लायकीचे मिळतात. त्याची सुरुवात फार छान पाहिजे आणि ते पुस्तक बोलताना दाखवायचं. असं अनेक निबंध आहेत. त्याच्यापैकी आत्मकथन मी नंतर शिकवेन. आता मी तुम्हाला वैचारिक लेखन शिकवणार आहे. म्हणून हे विषय मी नंतर तुम्हाला शिकवणारच आहे. त्याप्रमाणे नंतर आहे वैचारिक लेखन. वैचारिक लेखन करताना पण कोणती काळजी घ्यायची हे आता आपल्याला शिकायचं आहे. निबंध लेखन कसे करावे? ज्या विषयावरती निबंध लिहायचा
त्या विषयाचे संपूर्ण आकलन हवे. म्हणजे तुम्हाला विषय दिला की परीक्षा तुम्ही पेपर काढला, पेपर काढल्यानंतर तुम्ही निबंधाच्या प्रश्नाकडे आलात. निबंधाच्या प्रश्नाकडे आल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन असतात, त्या तीन ऑप्शनपैकी कोणतं तरी एकच निवडायचे. हां, एक निवडताना असा विषय निवडायचा, असा त्या निबंध, की त्या निबंधामध्ये तुम्ही लिहू शकता, तुम्हाला त्याचा जास्त अनुभव आहे, तुमच्याकडे त्याच्यासाठी शब्दसंपत्ती आहे, असा विषय निवडा. निबंधाची सुरुवात आकर्षक असावी, मगाशीच सांगितले. विषयाची मांडणी मुद्देसूत हवी, मुद्द्यातून विषयाचा विकास होत जावा आणि एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा उपस्थित होऊन लेखन सलग सहज करावे. काही काही मुलं काय करतात माहितीये, कधी कधी विद्यार्थी विषय घेतात एक लिहायला आणि लिहिता लिहिता कुठेतरी भरकटत जातात, विषय राहिला बाजूला आणि यांचे मुद्दे भलतेच येत असतात. मग अशा वेळेला परीक्षकावर म्हणजे वाचकावर त्याचा काय होतो, निगेटिव्ह परिणाम होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या मार्कांवर होतो. म्हणून विषयाला सुसंगत असे लेखन करावे, विषयाला सुसंगत असे मुद्दे लिहावे आणि एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा सहज 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 आणि काय सलग होत जावा. ठरलेल्या मुद्द्यांचा विस्तार करताना विषयाचा आवाका लक्षात घ्यावा. कोणता मुद्दा कितपर्यंत लिहू शकतो हे लक्षात पाहिजे आपल्याला आणि त्याचं स्पष्टीकरण आपण कुठपर्यंत लिहायचं आहे हे लक्षात ठेवायचे आहे. सर्वात महत्वाचं, प्रभावी वाक्य. निबंधामध्ये अलंकारिक वाक्य येत नाही, हा बिलकुल नाही येत. त्याच्यामध्ये तुमची ना वैचारिक पातळी किंवा तुमची लेवल दिसली पाहिजे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात आणि जर तुम्ही 3री 4थी सारखा निबंध लिहाल तर तुम्हाला गुण मिळतील का? नाही मिळणार. म्हणून प्रभावी वाक्य पाहिजेत. म्हणी, वाक्यप्रचार, सुविचार, उद्गार यांचा योग्य तो काय करायचा, वापर करायचा आहे. व्याकरण चिन्हांचाही उपयोग करायचा आहे तिथे. म्हणे भाषा शैली सहज सुंदर आणि ओघवती असावी. ओघवती सहज उमलणारी अशी भाषा असावी निबंधाची. विराम चिन्हे, लेखन नियम यानुसार लेखन असावे. लेखन करताना योग्य त्या विराम चिन्हांचा उपयोग असायला हवा. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, जिथे तिथे व्यवस्थित त्या चिन्हांचा वापर करायला हवा. आणि सर्वात शेवटचा म्हणजे निबंधाचा शेवट ठाम असावा, त्यात स्पष्टता असावी. ठाम असावा की तुमच्या या शेवट मधून परीक्षकाला कळतं की हा विद्यार्थी हुशार आहे, त्याचे विचार स्पष्ट आहेत, ठाम आहेत. तुम्हाला माहिती आहे लेखन करताना जर तुम्ही खडाखोड केलीत किंवा चुकीचे म्हणजे सारखे सारखे खोडत बसलात शब्द, तर तुमचा तिथे आत्मविश्वास ढळलेला दिसतो. तुमचा आत्मविश्वास किंवा तुमची लेखन शैली कमकुवत दिसते. स्पर्धा परीक्षांना तर अजिबात चालत नाही. MPSC UPSC चे जेव्हा तुम्ही निबंध लिहिता ना तेव्हा त्याच्यामध्ये बिलकुल खडाखूड चालत नाही. एकदम सरळ स्वच्छ असा निबंध लागतो, नीट नेटका लागतो, बिलकुल खडाखूड चालत नाही. जर खडाखूड केली तर तुम्ही भ्रष्टाचारी आहात किंवा तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता नाही असं दिसून येतो. म्हणजेच निबंधाचा शेवट हा ठाम असावा आणि त्यात स्पष्टता असावी. ही काळजी आपण निबंध लेखन करताना घ्यायची आहे. आता आपण वैचारिक निबंधाकडे वळूया. वैचारिक जो मी आज घटक शिकवणार आहे तो निबंधाचा कोणता घटक आहे, वैचारिक लेखन. ते लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, या निबंध प्रकारात विचारांना प्राधान्य असत्या. वैचारिक म्हणजे विचार, आणि विचार कोण करू शकतो, जो जास्त वाचन करतो, लेखन करतो, ज्याला अनुभव आहे, ज्याला काय म्हणू आपण जनरल नॉलेजची माहिती आहे आणि ज्याचं अवांतर वाचन आहे तो त्यांना विचार येतात. इथे विचारांना प्राधान्य असते. विचारांना दोन बाजू असतात, सकारात्मक नकारात्मक, योग्य अयोग्य दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा व्हावी. मुद्द्यांची मांडणी सुसंगत व तार्किक विचारानुसार असावी. तार्किक विचार मांडले पाहिजेत, आपलेच स्वतःचे विचार मांडावेत. आणि विचार मांडता असं काही ना, तुमचे विचार मांडताना तुम्ही दाखले म्हणून जे समाजातील मोठे मोठे लोक आहेत त्यांचेही विचार तुम्ही त्या दाखले म्हणून उदाहरणे म्हणून देऊ शकता. वैचारिक लेखनामध्ये मुद्द्यांचे समर्थन करण्यास नामवंत विचार, म्हणी, सुवचने यांचा आधार घ्यावा, आत्ताच मी म्हटलं. आणि सर्वात महत्वाची टीप, वाचन, निरीक्षण, चिकित्सक विचार हे वैचारिक मांडण्यासाठी आवश्यक आहे. विद्यार्थी म्हणून तुमचं वाचन पाहिजे, निरीक्षण चांगलं पाहिजे समाजाचं. चिकित्सक म्हणजे काय रे, खोलवर विचार. विद्यार्थी सध्याची विचार क्षमताच खुंटलेली आहे. जशी भावना क्षमता खुंटले ना तशी विचार क्षमता अगदी उथळ उथळ विचार करतात.
अगदी खोलपर्यंत विचार करत नाहीत कुठच्या गोष्टीचा, मनावर परिणाम घेत नाहीत जास्त लागून. तसं नाही चालत, काही गोष्टींचा विचार हा झालाच पाहिजे. तसं आहे तिथे. पुढे बघा, आता आपण वैचारिक लेखन 2020 मार्च 2020 बोर्डाच्या पेपरमध्ये आत्ताच जस्ट एक निबंध आलेला, तो म्हणजे कोणता होता, भारत माझा देश आहे. याच्यावरती आठवीला तुम्हाला, मला असं वाटतं आठवीला एक पाठही होऊन गेलेला आहे. भारत माझा, माझा या शब्दावर जोर आहे. भारत माझा देश आहे, भारत आमचा असं म्हटलं ना तर भारताबद्दल आपुलकी वाटत नाही देशाबद्दल, परंतु भारत माझा देश आहे असं म्हटल्यावर जेवढं प्रेम वाटतं तेवढं प्रेम आमचा म्हटल्यावर वाटत नाही. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणतो की नाही आपण, परंतु भारत माझा देश आहे असं मात्र म्हणतो, परंतु काळजी घेताना फक्त माझ्याच घराची घेतो, माझ्याच अंगणाची घेतो, कचरा टाकताना मात्र सगळ्यांचा रस्ता आहे म्हणून कचऱ्यावर टाकतो. म्हणून हा खास तुम्हाला निबंध लिहायला येतो, भारत माझा देश आहे, आलेला होता 2020 बोर्ड परीक्षेमध्ये. तो त्या बोर्ड परीक्षेमध्ये आलेल्या निबंधाचं लेखन कसं केलंय बघा. हा भारत माझा देश आहे या विषयावर तुमचे विचार लिहा. कधी निबंध आला होता, मार्च 2020 जस्ट येऊन गेला. त्याचं लेखन कसं करायचंय बघा, हा वैचारिक लेखनाचा प्रकार आहे. इथे तुमचे विचार मांडायचे आहेत. शाळेत आपण दररोज घेत असलेल्या प्रतिज्ञेतील पहिले वाक्य म्हणजे बघा, विरामचिन्हांचा उपयोग, भारत माझा देश आहे. विविधतेने नटलेला सुजलाम सुफलाम असा आपला भारत देश सर्वांना प्राणाहून प्रिय आहे. बरोबर आहे ना, सर्वांना प्राणाहून प्रिय आहे. भारताची संस्कृती जगातील एक प्राचीन संस्कृती मानली जाते. विविध धर्म, जाती, भाषा, वेशभूषा, सण समारंभ, प्रथा परंपरा भिन्न असूनही सर्व लोक गुण्या गोविंदाने आपल्या देशात राहतात. बलशाली भारत हो, बलशाली भारत हो, विश्वात शोभुनी राहो. इथे बघा, आपलं देशभक्तीपर गीत आहे ना, त्याची ओळ टाकलेली आहे. हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. खंडप्राय अशा आपल्या देशात विविधतेने विविधता ही एकत, विविधतही एकता आहे. हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. खंडप्राय अशा आपल्या देशात विविधतेतही एकता आहे. हीच राष्ट्रीय एकात्मता आपल्या देशाचे सामर्थ्य आहे. एवढी विविधता असूनही जगातील सर्वात मोठा लोकशाही यशस्वी झालेला असा हा आपला भारत देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत बघा, पॅराग्राफ चेंज केलेला आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. गरिबी, स्वल्पविराम, बेकारी, कुपोषण, अंधश्रद्धा, प्रांतवाद, दहशतवाद, धार्मिक संघर्ष इत्यादी गोष्टी असूनही, विविधता असूनही जगातील सर्वात मोठा लोकशाही यशस्वी झालेला असा आपला भारत देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. हे झालेलं आहे गरिबी, बेकारी, कुपोषण, अंधश्रद्धा, प्रांतवाद, दहशतवाद, धार्मिक संघर्ष ही भारतासमोरील काय आहेत, आव्हाने आहेत. तुम्ही आता सध्या इतिहास विषय शिकता, त्याच्यामध्ये हेच आहे. या आव्हानांवर मात करून आपल्या देशाला पुढे जावे लागत आहे. भारत मातेचे सच्चे पाईक म्हणून या आव्हानांवर आपण सर्व भारतीयांनी विजय मिळवायला हवा. आपल्या सर्वांचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करायला हवी. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असलो पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाला सर्व क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचा निश्चय आपण केला पाहिजे. हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे विश्व बंधुत्वाचे आचरण करणारा आपला भारत देश आहे. प्रगतीचे अनेक टप्पे पार करत आहे. प्रगतीचे अनेक टप्पे पार करत आज 21व्या शतकात झालं, डिसेंबर संपत आलेला आहे. 21व्या शतकात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. सर्व भारतीयांनी या भारत मातेचे पुत्र म्हणून जगाला अभिमान वाटेल असे कामे प्रत्येक क्षेत्रात करायला हवे. पूर, भूकंप, सुनामी, कोरोनासारखी जागतिक महामारी यांसारख्या आपत्तीमध्ये मानवतेचा मंत्र उराशी बाळगून मदतीसाठी पुढे यायला पाहिजे. यातूनच जगामध्ये ऐक्याचा, शांतीचा, बंधुभावाचा संदेश पोहोचेल व संपूर्ण जगात शांतता व सुव्यवस्था नांदेल.
सारे जहां से अच्छा, इथे पण एक ओळ टाकलेली आहे पहा, सारे जहां से अच्छा असणारा आपला भारत देश आपली ही ओळख चंद्र सूर्य असेपर्यंत कायम ठेवेल असा ठाम विश्वास आहे. आणि शेवट फार सुंदर, भारत मातेला शतशहा प्रणाम. बघा किती सुंदर वाक्य वाटतं. असा हा निबंध तुमच्या 10वी विद्यार्थ्यांच्या वैचारिक पातळीला शोभेल असा निबंध आहे. इथे तुम्ही तिसरी चौथी सारखा लिहिलात निबंध तर तो शोभणार नाही. भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, असं आहे तसं आहे, तसं नाही. मग आपला देश हा लोकशाही आहे, लोकशाही आहे आपल्या देशात. आपण ती कशी टिकवले, आपल्या भारत देशावरती कोणती संकटं आलेली आहेत, कोणत्या समस्या आहेत, या सगळ्यांचा तिथे उल्लेख केलेला आहे. आणि या सर्व गोष्टीतूनही मार्ग काढून आपण आपला देश नेहमी काय करायचं आहे, देशाची प्रगती करायची आहे. आणि हे प्रत्येकाची जबाबदारी. आणि शेवट फार सुंदर, भारत मातेला शतशहा प्रणाम, असा हा निबंधाचा शेवट केलेला आहे. या निबंधाच्या प्रकाराला काय म्हणायचं, वैचारिक लेखन. इथे तुमचे लेखन दिसते, विचार दिसतात, विचारांची सुसंगत अशी सुंदर मांडणी केलेली आहे. कुठेही संदिग्ध नाहीये किंवा समजायला कठीण नाहीये. एक 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 मुद्दा, एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा हा उलगडत चाललेला आहे. अशा रीतीने हा निबंध इथे तुम्हाला मी स्क्रीनवर पाठवलेला आहे. तुम्ही तो निबंध तुमच्या वर्गपाठ वहीमध्ये लिहून काढा. ज्या वेळेला तुम्ही माझं लेक्चर बघाल त्यावेळेला खरोखर हा निबंध तुम्ही लिहून काढा. आणि हा निबंध तुम्हाला एकदा लिहिल्यानंतर त्याची खूप सुंदर आयडिया येईल. आता आपण वैचारिक लेखन पाहिलं. तुम्हाला माहितीये मोस्ट वॉन्टेड सब्जेक्ट म्हणजे सर्वात महत्वाचा निबंध या वर्षी 2021 बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि तो म्हणजे कोरोना. एक वेळ कोरोना व्हायरस यावरती निबंध येऊ शकतो किंवा कोरोनाचाच विषय असलेला सध्या जी मोहीम सर्वात गाजलेली आहे कोरोना मुक्त करण्यासाठी ती कोणती आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी. हा या विषयावरतीही मराठी पेपरमध्ये निबंध येऊ शकतो. हे दोन्ही निबंध तुम्ही तयार करा किंवा हा निबंध जरी तुम्ही लक्षात ठेवलात, वाचलात किंवा याचं लेखन 2-3 वेळा केलात तरी तुमचे थोडे विचार आणि याच्यातील काही विचार घेऊन तुम्ही कोरोनाचा डायरेक्ट निबंध लिहू शकता. माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावरती आपण लेखन करायचे आहे. आता 2021 बोर्ड परीक्षेमध्ये कदाचित हा विषय येऊ शकतो, माझे कुटुंब माझी जबाबदारी. सध्या म्हणजे नुकतंच ही मोहीम झालेली आहे. कोरोना विरुद्ध मोहीम आली घरोघरी. सुरुवात बघा कशी केली, कोरोना विरुद्ध मोहीम आली घरोघरी, माझे कुटुंब माझी जबाबदारी. यमक जुळवले, काही कठीण नाही. कोरोना विरुद्ध मोहीम आली घरोघरी, माझे कुटुंब माझी जबाबदारी. परीक्षक खुश, वा वा किती छान सुरुवात झाली. कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारत देशातही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या अशीच वेळ सगळे अनुभवतात आणि तेच फक्त लेखन करायचे आपल्याला, बाकी काही नाही वेगळं. कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलेले आहे. भारत देशातही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील प्रगत राष्ट्र असलेल्या महाराष्ट्र राज्यातही कोरोना हाहाकार माजवत आहे. राज्यातील फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भाग, वाडी, वस्ती, पाडे इत्यादींपर्यंत तो येऊन पोहोचला आहे. पाहिलं ना, शहरातच नाही, विमानतळावरून तो शहरात पोहोचला, शहरातून गावात पोहोचला, गावातून वाड्यानं आणि वाड्यांवरून वस्त्यांपर्यंत अक्षरशः कोरोना जाऊन पोहोचलेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने वेळोवेळी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. आरोग्य संघटना, आरोग्य कर्मचारी, रोखण्यासाठी सरकारने वेळोवेळी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. आरोग्य संघटना, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी दिवसेंदिवस कोरोना योद्धा, सेवाभावी संस्था इत्यादी यांनी दिवस रात्र एक करून कोरोना विरुद्ध लढाई चालू ठेवली आहे. आणि जे तुम्ही प्रत्यक्ष बघताय समाजामध्ये, शिक्षकही आहेत त्याच्यामध्ये, ज्यांनी दिवस काय केलेलं आहे, सेवाभावी संस्था इत्यादी यांनी दिवस रात्र एक करून कोरोना विरुद्ध लढाई चालू ठेवलेली आहे. पण कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चाललेली आहे. अक्षरशः मार्च पासून मोहीम राबवतोय कोरोना विरुद्धचा, कारण लस आलेली नाही म्हणून आपण
फक्त प्रतिबंधक उपाय काय करतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय, तरीही आटोक्यात आलेला नाही. म्हणून आता एक नवीन गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे कोणती आहे बघा, निबंधाकडे वळूया आपण. तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चाललेली आहे, यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही व्यापक जनजागृतीपर मोहीम सुरू करून जबाबदारीचे पाऊल उचलले आहे. पुढे पॅराग्राफ, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही विशेष अशी मोहीम, कोरोना विरुद्धची मोहीम, दिनांक 15 सप्टेंबर, इथे तुम्हाला दिनांक माहीत पाहिजे हा निबंध लिहिण्यासाठी, दिनांक 15 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत राज्यात राबवली जा म्हणजे राबवलेली आहे. तुम्ही आता तिथे सगळं भूतकाळात करा. 2 टप्प्यात राबवली गेली ही मोहीम, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य जपणारी, लोकजागृती करणारी विशेष मोहीम ठरलेली आहे. कोणतीही गोष्ट तेव्हाच खरी यशस्वी होऊ शकते जेव्हा त्याची सुरुवात स्वतःपासून होते. कोणतीही गोष्ट तेव्हाच यशस्वी ठरू शकते जेव्हा त्याची सुरुवात स्वतःपासून करतो, तेव्हाच ती गोष्ट यशस्वी होते. म्हणून माझी हा शब्द तिथे मांडलेला आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी. जेव्हा त्याची सुरुवात स्वतःपासून होते म्हणूनच ही मोहीम प्रत्येकाला माझी वाटणारी आहे. या मोहिमे अंतर्गत गावच्या सरपंचांपासून ते अगदी खासदारांपर्यंत सर्वजण सहभागी झालेले आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून गावातील लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, पक्ष कार्यकर्ते, कोरोना योद्धा, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि नंतर सर्व शिक्षक इत्यादी सर्व घटक या मोहिमेत सामील झालेले आहेत. थोडी शब्दांची मी काय करते, बदल करत आहे, कारण मोहिमेचा कालावधी संपलेला आहे. हे सर्वजण प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्याबद्दल चौकशी करत आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ऑक्सिजन लेवल तपासणी, शक्य वाटल्यास आरोग्य तपासणी केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष भेटीद्वारे आरोग्य संदेश दिला जात आहे. यातूनच नियमित मास्कचा वापर करावा, वारंवार हात साबणाने धुवावे, स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हे कोरोना विरुद्धचे लढाईचे सोपे मार्ग सांगितले जात आहे. प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाते. पुढे बघा, या मोहिमेदरम्यान सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर निबंध स्पर्धा तसेच पोस्टर्स, संदेश स्पर्धांचेही भव्य आयोजन केलेले आहे. त्याचा उद्देश एवढाच की या मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवून कोरोना विरुद्ध लढाई जिंकणे. खूप सुंदर लेखन. त्याच्यानंतर हा आहे, ही स्पर्धा व्यक्तिगत तसेच संस्था पातळ्यांवर आयोजित केलेली असून याच विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जात आहेत आणि त्यांना गौरवले जात आहे. महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची भूमी आहे. हा वारसा आपण अखंड जपण्यासाठी या मोहिमेस प्रत्येकाने साथ देऊया. हे जीवन पुन्हा नाही, हे जीवन, हा जन्म, हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. त्यामुळे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललेले नवे पाऊल योग्य ध्येयापर्यंत नेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊया. म्हणून सरकारने प्रत्येक कुटुंबाला स्वतःची जबाबदारी घेण्यासाठी सांगितलेले आहे. स्वतःचे आरोग्य स्वतः जपूया, स्वतःचे आरोग्य स्वतः जपूया. महाराष्ट्र कोविड मुक्त करून पुन्हा नव्या जोम्याने काय करूया, कार्य करूया. महाराष्ट्र कोविड मुक्त करून पुन्हा नव्या जोमाने कार्य करूया. आणि शेवट बघा, माझ्या निबंधाचा समारोप बघा, अशा कोविड मुक्त महाराष्ट्राची, नव्या दिशेची, नव्या पर्वाची. अशा कोविड मुक्त, आशा म्हणजे काय रे, इच्छा. काय इच्छा? आशा कोविड मुक्त महाराष्ट्राची, नव्या दिशेची, नव्या पर्वाची. असा हा काय झालेला आहे, निबंधाचा समारोप झालेला आहे.
निबंध तुम्हाला आवडला का? अगदी हा विषय येऊ शकतो आणि येणारच, कारण अख्खं वर्ष या कोरोनामध्ये आपलं गेलेलं आहे आणि जात आहे आणि सगळेच अनुभवत आहोत याचा त्रास, त्याचा परिणाम, आर्थिक मंदी, बऱ्याच गोष्टींवर चारी बाजूने या कोरोनाच्या संकटाने पूर्ण जगाला काय आलेलं व्यापलेलं आहे अक्षरशः. आणि या विषयावरती निबंध येऊ शकतो बोर्ड परीक्षेला, म्हणून आपण तयार राहायचं आहे ते पण आत्तापासून. अशा रीतीने आज मी तुम्हाला वैचारिक लेखन कसे करावे निबंधाचे, त्याच वेळेला कोणती काळजी घ्यायची, लेखन करताना नियम कोणते पाळायचे, सुरुवात कशी करायची, सुरुवातीला म्हणी, कविता, वाक्प्रचार, सुभाषित किंवा तुम्हाला जे सुचेल त्या चांगल्या गोष्टी तिथे तुम्ही लिहून काढा, अशी सुरुवात आकर्षक करा. आणि त्याच्यानंतर गाभा म्हणजे मध्यभाग कसा असावा, नंतर शेवट कसा असावा, वैचारिक लेखन करताना विचारांची मांडणी कशी असावी, आणि मांडणीला धरूनच निबंध लिहायचा आहे, निबंधाचा विषय सोडून भरकटत जायचं नाही. बरेच विद्यार्थी, फार वाईट वाटतो मुलांना, 8 गुणांचा प्रश्न आहे आणि घेतात लिहायला निबंध, अगदी विषय वगैरे लिहितात आणि विषय लिहिला की विषय 2-3 ओळी लिहिला की भलतीकडेच जातात, त्यांची गाडी भलतीकडेच जात राहते. तसं करू नका. आता तुम्ही म्हणजे तुम्हाला ना अभ्यासासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत. एक तर हा सुंदर प्लॅटफॉर्म आहे व्हर्च्युअलचा, जिथे आम्ही तुम्हाला प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचं मार्गदर्शन करतोय. सगळे शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूबचा वापर करू शकता. तुम्ही साहित्य ई लिंक ही साईट आहे जी, त्याचा वापर करा. त्या साहित्याची वेबसाईटवरती अनेक निबंधाचे प्रकार आहेत, निबंधाचे विषय आहेत, ते तुम्ही वाचा. अशा प्रकारे निबंधाचा सराव करा आणि जवळजवळ मी सांगते 40 जवळजवळ निबंध झाले पाहिजेत. अशा रीतीने वैचारिक लेखनाचा प्रकार मी इथे शिकवलेला आहे. मी आशा करते की तुम्हाला आवडला असेल आणि त्याचा तुम्ही पुरेपूर वापर कराल. धन्यवाद.